सचिन असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. मंत्री जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. आपण पाहतोय की श्रमिक पत्रकारांच्या कामकाजावर बंधने येईल असा हा निर्णय आहे. पत्रकारांना प्रवासासाठी अनुमती नाही, हे कोणाच्या सांगण्यावरून झालं आणि का झालं जितेंद्रजी? नाही, मला वाटत नाही काहीतरी चूक झाली असेल. मुख्यमंत्र्यांशी बोलून आपण याच्यावरती तोडगा काढू शकतो. सगळ्या गोष्टींचा विचार होत असताना, सगळ्या अत्यावश्यक सेवेतल्या लोकांना परवानगी असेल असं सांगितलं जात असताना असा आदेश पुढे येतो, कुठेही पत्रकारांना प्रवासासाठी परवानगी आहे असं सांगितलं जात नाही. नव्या आदेशामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे. हे नेमकं का झालं? अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या पत्रकारांसाठी असं का? त्यांच्यासाठी हा वेगळा न्याय कशा? मी सांगितलं ना, चुकून काहीतरी झालं असेल तर त्याच्यावरती तोडगा काढू. तुम्ही पाठपुरावा करणार आहात का? हो, उद्या सकाळीच मी मुख्यमंत्र्यांशी बोललो किंबहुना आताच बोललो. पत्रकारांना प्रवासासाठी अनुमती मिळेल? उद्या पत्रकार कामावर येऊ शकतील का? हो, येतील, नक्की येतील. तेव्हा आपण पाहतोय की कोरोना संकट काळात श्रमिक पत्रकारांच्या कामकाजावर बंधने येतील अशा प्रकारचा एकूण निर्णय झाल्यानंतर, रेल्वेच्या परिपत्रकात पत्रकारांच्या प्रवासाची अनुमती नाही असं सांगितल्यानंतर, आता जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया देत असताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्या पत्रकार कामावर येऊ शकतील असं सांगितलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत